स्वयंसिद्ध आयुर्वेद, स्वयंसिद्धची किमी आभारी, सर्वच आजारांवर गुणकारी, किडनी क्रिएटिनिन लेव्हल नियंत्रित करणं, पॅरालिसिस, हृदयाची ताकद वाढवणं, रक्त आणि मेंदूतील ट्यूमरवर गुणकारी, दमा, श्वसन विकार, बुद्धी तल्लक करणं, लिव्हर संबंधी आजार, साथीचे आजार, दंतविकार, याचबरोबर इतरही आजारांवर प्रभावी गुणकारी औषधे. संपर्क स्वयंसिद्ध आयुर्वेद, शेवाळी कॉम्प्लेक्स, मनोज सर्व्हिस स्टेशन जवळ, संगमनेर. 97 67 69 95 59. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राज्यातील नेते उधारी आणि उसनवारीवर भाजपामध्ये येऊन मी पुन्हा येईल असं म्हणून 126 जागांवरून 103 जागांवर मजल मारणाऱ्या भारतीय जनता पक्षाचा खरा चेहरा जनतेसमोर पक्ष कार्यकर्त्यांनी उघडा पाडावा असं आवाहन काँग्रेस पक्षाचे निरीक्षक गोपाल तिवारी यांनी कर्जत या ठिकाणी बोलताना केलंय. काँग्रेस पक्षाच्या वतीनं कर्जतमध्ये डिजिटल सभासद नोंदणी अभियान कार्यक्रमांतर्गत बैठक पार पडली. यावेळी पक्षाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंखे, ज्येष्ठ नेते ज्ञानदेव वाफारे, जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण घुले, कैलास शेवाळे, तालुकाध्यक्ष किरण पाटील, ज्येष्ठ नेते तात्यासाहेब ढेरे, युवकाध्यक्ष सचिन घुले, मिलिंद बागल, ओंकार, किशोर तापकीर, मुबारकभाई मोगल, चव्हाण यांच्यासह तालुक्यातील पदाधिकारी मोठ्या संख्येनं हजर होते. भारतीय लोकशाहीरूपी स्वातंत्र्याचं घर हे काँग्रेसने बांधलेलं आहे, त्याच्यात काँग्रेसचं योगदान आहे. ह्या परिस्थितीमध्ये देशाला सतत गेल्या 60 वर्ष 65 वर्ष काय केलं काय नाही या गोष्टी व्यतिरिक्त ते सगळे विकासाच्या सुविधा काय केल्या, टेक्नॉलॉजी आणली, इंटरनेट आणलं, टीव्ही आणले, एशियाड गेमच्या त्यावेळेला इंदिराजींनी रंगीत कलरचे टीव्ही आले, त्यावेळेला ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही होता आणि जी विकासाचा एक टप्पा संपला आहे. 21व्या शतकात जाताना आर्थिक महासत्ता बनू पाहत असलेला आपला भारत देश डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखाली 100 अलिप्तता राष्ट्रांची चळवळ उभी करणारा हा भारत देश, ते इंदिराजींच्या वेळेला असेल, राजीवजींच्या नॉन अलाइनमेंट मूव्हमेंट 100 राष्ट्रांना एकत्र करतो, तरी देखील स्वतःला विश्वगुरु कधी संबोधलं नाही, परंतु 100 राष्ट्रांना एकत्र येऊन रशिया आणि अमेरिकेच्या आणि चायनाच्या समोर एक मोठी सामर्थ्य उभं करणारा संघटित हा भारत. आणि त्याच्यानंतर या सगळ्या गोष्टीमध्ये काँग्रेस आपापल्या परीने आंदोलन करते. मुद्दा असा आहे की ह्या वास्तवता समोर जनतेच्या येण्यासाठी माध्यम हे लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. आता किती माध्यम हे लोकांना ह्या वास्तवतेची जाण करून देतात हे पण लोकांना अजून त्या गोष्टी माहीत. देशातील जनतेला खोटी आश्वासनं देऊन नरेंद्र मोदी हे पंतप्रधान झालेत. मिस कॉल देऊन त्यांनी देशातील अनेकांना भाजपाचं सभासद केलंय. तर त्यांच्या मानसिकतेचा फायदा घेत केंद्र सरकारच्या अनेक चुकांकडे त्यांनी दुर्लक्ष केलंय असाही आरोप यावेळी काँग्रेसचे गोपाल तिवारी यांनी केला आहे. गणेश जेवरे, सी न्यूज, मराठी, कर्जत.